सरीधड़पण पण मुळात नाही काही गडबड सरीधड़पण पण कशात नाही काही गडबड सरीधड़पण पण मुळात नाही काही गडबड सरीधड़पण पण कशात नाही काही बाप रे एवढी माणसं थांब रे मुर्द्या हललको डोलनको माका तू पाडनको काल खाली वाजवीन तुझ्या पडलं 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 वहिने हल नको डोलन नको माका तू पाडू नको शादी माझी बाय ती हा माझं दोन जर शीख पडलो त्याका वाईट बघून येते हे म्हटली आता जरा पावर इली अरे बापरे एवढे सगळे नातेवाईक अचानक तेही आपल्या बंगल्यापाशी ए तारो काका गचकला तर नाही ना बोमला जाऊन बघायला पाहिजे नाही तर गोंधळ व्हायचा चल 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 लवकर चल सगळ्यांच्या भावना समजू शकतो तुमचं सगळ्यांचं काकांवर असलेलं प्रेम समजू शकतो पण काकांच्या अंतिम इच्छेप्रमाणे त्यांचा अंत्यसंस्कार करण्याआधी मी वकील या नात्याने त्यांचं मृत्यूपत्र वाचतो वाचायला सुरुवात करतो वाचतो मी काकांना कोणाबद्दल काय वाटत होतं काय म्हणायचं होतं हे आपण नंतर वाचू पण प्रथम त्यांनी केलेल्या त्यांच्या संपत्तीच्या वाटणीकडे मी वळतो यातलं पहिलं नाव आहे समीर काळशेकर आणि मंदार काळशेकर मी मी गुड समीर काळशेकर यांस बंगला आपल्यालाच मिळणार तर मंदार काळशेकर यांस बंगल्याबाहेरील जमीन देण्यात येत आहे या सर्व मिळकतीवर जनता अर्बन बँकेचं 2 करोडचं कर्ज आहे ते फेडून त्यांनी आपली मालमत्ता ताब्यात घ्यावी जमीन बंगला किंमत 1 करोड कर्ज 2 करोड काही येडे वाटलं का आम्ही शालिनी तोडणकर माझी बहीण हीच गावठाणातील मळा अंदाजे 30 एकर ज्यावर भूविकास बँकेचे 50 लाखांचे कर्ज आहे ते तिला देण्यात येत आहे मोहन काळशेकर चुलत भाऊ यास काजूचा कारखाना थक बाकी 10 लाख तुकाराम काळशेकर या शहरातला बंगला कर्ज 35 लाख जनार्दन मनोहरकर यास दुकान कर्ज 30 लाख स्वाती आडवडेकर हीच शेतजमीन 70 एकर कर्ज 40 लाख आणि